नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल आपण ओडिशा या ठिकाणी आलो आहोत आणि आपण आधीच्या भागामध्ये पाहिला होता एक अद्भुत असा समुद्र किनारा ज्याचं पाणी ओठीच्या वेळेला मागे 8-10 किलोमीटर मागे जाते. जर का आपल्याला पाणी पाहिजे असेल तर मागे जाते. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ नक्की पाहिला असाल. कसा व्हिडिओ वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आवडलं नक्की व्हिडिओला लाईक करा. हा पण व्हिडिओ खूप सुंदर आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप सुंदर असं मंदिर आहे. नवीन ठिकाणी आलो आणि आपल्याबरोबर चिनूबाई आहेत आणि त्यांनी आपल्याला जगन्नाथ मंदिर आहे हे इमामीचं खूप सुंदर असं मंदिर आहे असं त्यांचं सांगणं आहे. बघूया आपण मंदिर कसं आहे ते. चिनूबाई आपल्याबरोबर आहेत. चिनूबाई कसलं मंदिर आहे म्हणते? इमामी जगन्नाथ मंदिर. मित्रांनो, मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर दृष्टीस पडली ती ही सुंदर अशी फुलांची रांगोळी, पाण्यावर तरंगणारी रांगोळी ही मी पहिल्यांदाच पाहिली. तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. थोडे पुढे आलो आणि समोर दृष्टीस पडलं ते भव्य असं जगन्नाथाचं मंदिर. खूप सुंदर आणि अप्रतिम असे कारागिरीतून बनवलेले हे जगन्नाथाचं मंदिर आहे. मित्रांनो, जे जुनं पुराणं मंदिर आहे जगन्नाथाचे ते पुरी येथे आहे. इथून बालासुरपासून 270 किलोमीटर या आसपास अंतरावर आहे. हे तसेच तसं इमामी कंपनीने हे प्रति जगन्नाथाचे मंदिर बनवलेले आहे आणि जसे तर तसं हे घडवलेलं आहे मंदिर. काही फरक नाही, खूप सुंदर आणि रेखीव आणि अद्भुत असं हे मंदिर आहे. मित्रांनो, एक वेळ जरूर ह्या ठिकाणी या आणि जगन्नाथाचे दर्शन घ्या. खूप मनाला प्रसन्न असं वाटेल. मित्रांनो, जर का तुम्ही ह्या ठिकाणी येणार असाल तर संध्याकाळची वेळ निवडा. खूप सुंदर असं मंदिर ह्या ठिकाणी दिसतं. दिव्यांच्या रोषणाईमध्ये हे मंदिर खूप अप्रतिम असं दिसतं मित्रांनो. तर मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही संध्याकाळच्या वेळेला ह्या मंदिरात देवदर्शनासाठी या. मंदिर पण खूप आणि तिथला परिसर एकदम खूप सुंदर असं वाटतो. धन्यवाद चिनूभाई, तुम्ही ह्या ठिकाणी आम्हाला घेऊन आलात.
खूप खूप आभारी आहे तुमचा. थँक्स चिनू भाई. दोस्तों आज का वीडियो कैसा लगा आपको ज़रूर कमेंट बॉक्स में लिखिए. वीडियो आपको पसंद आया तो ज़रूर लाइक कीजिए, दोस्तों के साथ शेयर कीजिए और अपने चैनल को सब्सक्राइब ज़रूर कीजिए. मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती कोण व्हिडिओ नवीन पाहत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.